संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आज पंढरपूरवर प्रस्थान झालेलं आहे. परवा हा पालखी सोहळा पुण्यातील निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये येणार आहे. 2 दिवस याच मंदिरामध्ये हा पालखी सोहळा थांबणार आहे. निवडुंगा विठोबा मंदिराचं एक अनोखं असं वैशिष्ट्य आहे, इथील जी मूर्ती आहे ही मूर्ती स्वयंभू असल्याचं बोललं जातं. तर ही नक्की मूर्ती कशी आहे, या मंदिराचा इतिहास काय आणि इथील पालखी सोहळा कसा असतो जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार. निवडुंगा विठोबा मंदिराच्या ह्याच्यामध्ये हा जो तुकाराम जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा जो पालखी सोहळा आहे, यंदाचा 328 वर्ष आहे. आणि जी आपण माझ्या पाठीमागे जी मूर्ती बघताय पांडुरंगाची, ही स्वयंभू मूर्ती आहे. म्हणजे जवळपास 12व्या शतकातली मूर्ती आहे. स्वयंभू मूर्ती म्हणजे काय, की मूर्तीच्या मस्तकी शिवपिंड आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे, हातामध्ये जानवा आहे, कमलपुष्प आहे, पांचजन्य शंख आहे. आणि जी भृगुऋषीने विष्णूच्या छातीवर लाथ मारली ती, ज्याला वत्सलांचन म्हणतात, फुटप्रिंट्स, ते सुद्धा या मूर्तीच्या छातीवर आहे. एक सेकंड थिंग, जर का पालखीचं बघितलं तर गेले 328 वर्ष आहे, त्यामुळे अव्याहत हा सोहळा चालू राहतो. जगातला एकमेव असा हा अद्वितीय सोहळा आहे की ज्याला वारी म्हणतात आपण. आणि स्वयंशिस्तीने सगळं असतं. पालखी इथं आल्याच्या नंतर सुरुवात अशी होते, मंदिराच्या एंट्रन्सला आपण विश्वस्तांच्यातर्फे पालखीचं स्वागत करतो, नैवेद्य वगैरे दाखवून पालखी आतमध्ये घेतो. आतमध्ये आल्याच्यानंतर समाज आरती होते. समाज आरती झाल्याच्यानंतर मग दर्शनाची बारी सुरू होते. दर्शनाची बारी सुरू झाल्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी परत मग त्याचं नैमित्तिक पूजा अर्चा वगैरे होते. या पिरियडमध्ये जे हजारो भाविक दर्शनाला येतात ते अव्यत आले असतात. वारकरी जे लोक येतात ते वारकऱ्यांच्यासाठी संस्थेच्याकडनं राहण्याची सोय, त्यांच्या 3 वेळेचे जेवणाची सोय, त्याच्यानंतर पालखी जेव्हा एकादशीला जाते तेव्हा त्यांच्याबरोबर न्याहारी म्हणून 100 किलोची साबुदाणा खिचडी देते. याला मुख्य म्हणजे या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की याला निवडुंगा विठोबा हे नाव याच्यासाठी पडलं की इथं पूर्वी सगळी निवडुंगाची झाडं होती आणि त्यावेळी सगळे जे गोसावी लोक वगैरे असायचे ते वारीला वगैरे जायचे. तर वयोकालमाना परत्वेमध्ये जसं जाणं त्यांना जमीन असं झालं, त्यामुळे पांडुरंगाने त्यांना दृष्टांत दिला की इथे मी निवडुंगाच्या झाडामध्ये आहे तर मला बाहेर काढ म्हणून. तर इथं सगळी निवडुंगाची झाडं होती आणि त्या निवडुंगाच्या झाडामध्ये ही मूर्ती सापडली म्हणून याचं नाव निवडुंगा विठोबा. आणि जसं मी मगाशी म्हटलं की स्वयंभू मूर्ती आहे. आज मंदिर हे सगळं एवढं मोठं प्रशस्त मंदिर आहे. राहण्याची सोय आज पुण्यामध्ये जर का बदलं तर प्रति पंढरपूर असं मंदिर आहे आणि राहण्याची आणि एवढी मोठ्या प्रमाणामध्ये सोय अशी फार क्वचितच ठिकाणी इतरत्र होती त्याची. आणि आपण गाभाऱ्यामध्ये दर्शन केल्याच्यानंतर आतमध्ये बघितलं तर इतकं प्रसन्न वाटतं, त्याचे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स म्हणतो. मंदिराच्या दोन्ही बाजूला मूर्तींच्या बाजूला जर का बघितलं तर ग्लास आहेत, बेल्जियम ग्लास, जे आपण म्हणतो की अनंत कोटी ब्रह्मांड आहे. तर आपण जर का त्या आरशामध्ये बघितलं तर आपल्याला हजारो त्याच्या अशा प्रतिमा दिसतात की ज्याच्या आपण मोजदात करू शकत नाही. अशा पद्धतीने या मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊन त्याचा फायदा घेऊ शकतो.